भंडारा जिल्ह्याच्या पवणी तालुक्यातील धानोरा गावात असलेल्या बळीराम गौशाळेत तीस जनावरांचा चाऱ्या आणि पाण्याभावी मृत्यू झाला आहे गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या या जनावरांना ताब्यात घेऊन भंडारा जिल्ह्याच्या पवणी तालुक्यातील धानोरी गावातील बळीराम गौशाळेत दोन दिवसापूर्वी पाठवले होते मात्र बळीराम गौशाळेच्या संचालकांनी या जनावरांना निर्दयतेने बांधून ठेवत त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची व्यवस्था केली नाही त्यामुळे रात्रीला यातील तीस जनावरे मृत्यू पावली या प्रकरणी पवणी पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे विशेष बाब म्हणजे गौशाळा संचालकांनी त्यांच्याकडे असलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाराची व्यवस्था करणे गरजेचे असताना गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेडही नसल्याने ही, ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आली असल्याची गंभीर बाब स्पष्ट होत आहे त्यामुळे प्राणी मित्रांनी या गौशाळेचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे तर या गौशाळेत याआधी देखील असाच प्रकार घडला होता त्यावेळी देखील संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता